विद्यार्थी मित्रांनो, या घटकावरती विशिष्ट प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात। यातले काही महत्त्वाचे टाइप्स आज आपण अभ्यासणार आहोत। पहिला टाइप आहे मुलांनो स्पेलिंग पिक्चर। याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या शब्दाचं स्पेलिंग दिले जाईल आणि त्याचं चित्र ओळखण्यास सांगितलं जाईल किंवा चित्र दिले जाईल त्याच्यावरून तुम्हाला स्पेलिंग ओळखायचे। कधी कधी असं होतं कि एखादं चित्र दिले जातं आणि त्याच्यामध्ये एखादी ऍक्टिव्हिटी असते ती आपल्याला ऑप्शन्स मधून शोधायची असते। दुसरा प्रकार आहे चूज करेक्ट अल्टर नेटिव। चार पर्याय असतात आणि चार पर्यायांमधून आपल्याला अचूक पर्यायाची निवड या ठिकाणी करायची आहे। तिसरा टाइप आहे सिलेक्ट करेक्ट और इनकरेक्ट पेयर। तुम्हाला ऑप्शन्स मध्ये काही जोड्या दिल्या जातील, शब्दांचे जोड्या दिले जातील आणि त्याच्यामधून योग्य किंवा अयोग्य जोडी ओळखण्यास सांगितलं जाईल। फोर्थ टाइप आहे इफ देन टाइप क्वेश्चन। याच्यामध्ये हा जो क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो तो पेअरिंग रिलेशनशिप मध्ये असणार आहे, म्हणजे पहिल्या जोडीत जो संबंध असणार आहे तोच संबंध तेच रिलेशन हे दुसऱ्या जोडीमध्ये असणार आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला ऑप्शन्स मधून योग्य उत्तराची निवड करायची आहे। आणि शेवटचा टाइप आहे विद्यार्थी मित्रांनो मॅच द पेयर्स। याच्यामध्ये तुम्हाला शब्दांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत आणि ऑप्शन मधून करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे। चला तर मग प्रश्न पाहूया। क्वेश्चन नंबर वन, चूज करेक्ट अल्टरनेटिव विच इज नॉट रिलेटेड विथ स्नॅक्स। देअर आर फोर ऑप्शन्स। फर्स्ट इज वेफर्स, सेकंड इज सँडविचेस, थर्ड इज बिस्किट्स अँड फोर्थ इज राईस। विद्यार्थी मित्रांनो चालता बोलता जे खाद्यपदार्थ खाल्ले जातात त्यांना आपण स्नॅक्स असे म्हणतो। बिस्किट्स, सँडविचेस अँड वेफर्स हे स्नॅक्स आहेत, तर राईस म्हणजे भात आपण जेवताना खातो म्हणून राईस हा शब्द स्नॅक्स नाही। म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर राईस। क्वेश्चन नंबर टू, चूज करेक्ट पेअर ऑफ वर्ड। फर्स्ट इज पिकॉक बर्ड, सेकंड इज लॉयर फ्लावर, थर्ड इज एलिफंट फ्रूट अँड फोर्थ इज रोज व्हेजिटेबल। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शब्द आणि गट यांच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला ह्याच्यामधून बरोबर असणारी जोडी ओळखायची आहे। ऑप्शन नंबर वन पिकॉक बर्ड, मोर पक्षी या गटात येतो, बरोबर आहे। ऑप्शन नंबर टू लॉयर फ्लावर, सिंह फुलांच्या गटात येतो, चुकीचं आहे। ऑप्शन नंबर थ्री एलिफंट फ्रूट, हत्ती फळांच्या गटात येतो, चुकीचं आहे। ऑप्शन नंबर फोर रोज व्हेजिटेबल, गुलाब भाज्यांच्या गटात येतो, चुकीचं आहे। म्हणून आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर वन पिकॉक बर्ड। क्वेश्चन नंबर थ्री, चूज करेक्ट वर्ड टू ऍड इन द फॉलोइंग लिस्ट। वर्ड्स आर ट्रेन, जर्नी, रोड, बोट, बस। ऑप्शन्स आर फर्स्ट इज होम, सेकंड इज स्टोर, थर्ड इज लगेज अँड फोर्थ इज सॉसर। विद्यार्थी मित्रांनो लिस्ट मध्ये दिलेले शब्द हे प्रवासाशी म्हणजेच ट्रॅव्हलिंगशी संबंधित आहेत, म्हणून ऑप्शन मधून आपल्याला प्रवासाशी संबंधित असणारा शब्द पाहायचा आहे। चला पाहूया ऑप्शन नंबर वन होम घर, ऑप्शन नंबर टू स्टोन दगड, हे दोन्ही शब्द प्रवासाशी संबंधित नाहीत। ऑप्शन नंबर थ्री लगेज सामान, हो आपण जेव्हा प्रवासाला जातो तेव्हा आपल्याला सामान सोबत न्यावं लागतं। आणि ऑप्शन नंबर फोर सॉसर बशी, बशी प्रवासाशी संबंधित नाही, म्हणून आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री
लगेज. क्वेश्चन नंबर 4. इफ पिक्चर ऑफ बॉल इज रिलेटेड विथ इट्स स्पेलिंग ऑफ बॉल देन पिक्चर ऑफ बलून इज. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न इदेन टाइप स्वरूपाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये पहिल्या जोडी जी रिलेशनशिप असते तीच रिलेशनशिप ही दुसऱ्या जोडी असते. या ठिकाणी बॉलचं चित्र दिलंय म्हणून बॉलचं स्पेलिंग दिलेलं आहे आणि बलूनचं चित्र दिलंय तर आता आपल्याला ऑप्शन मधून बलूनचं स्पेलिंग शोधायचं आहे. नाउ देयर आर 4 ऑप्शन्स. फर्स्ट इज स्विंग, सेकंड इज रोप, थर्ड इज व्हील अँड फोर्थ इज बलून. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना बलूनचं स्पेलिंग येतं ते विद्यार्थी आपला पर्याय लगेचच ठरवू शकतात. काय आहे बरी बलूनचं स्पेलिंग? BALLON. कितवे ऑप्शनला दिसतंय? हो, ऑप्शन नंबर 4 ऑप्शन म्हणून आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 बलून.